पुणेकर माझ्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज आपल्या समेत या भोपडी भागातील सामाजिक कार्यकर्त्या आमच्या धम्म भगिनी सुंदरताई ओहाळ यांचा आज या ठिकाणी अनोखा वाढदिवस या ठिकाणी साजरा होतोय. अनाथ आणि गरीब मुलांच्या समेत या ठिकाणी हा वाढदिवस साजरा करतोय. आपण हा वाढदिवस साजरा करत असताना काय अपेक्षा आणि सामाजिक कार्यामध्ये आपण कधीपासून योगदान देत आहे? गेले 17 वर्ष झालं सामाजिक क्षेत्रात काम करते आणि मला सामाजिक क्षेत्रात काम करण्याची लहानपणापासूनच आवड आहे. आणि विशेष म्हणजे माझं लग्न झाल्यापासून माझे पती श्री नितीन गुलाब ओहाळ हे शिक्षक असून ते मला खूप सामाजिक कार्य करण्यात खूप मदत करतात आणि मला त्याची लहानपणापासून आवड आहे हे त्यांनी जाणून घेऊन मला राजकारणातसुद्धा त्यांनीच टाकलेलं आहे. आणि मी त्यांच्या भरोशावर मी हे सामाजिक धार्मिक आणि राजकीय क्षेत्रात हे काम करते आणि मी असंच पुढेही काम करत राहणार. आणि गेले 3 वर्ष झालं मी पुणे शहर महिला काँग्रेस अनुसूचित विभागाची पुणे शहर महिला अध्यक्ष आहे आणि पुणे शहर सरचिटणीसचं पद मला अरविंद शिंदे यांनी दिलेलं आहे. आणि हे कार्यक्रम राबवत असताना मी दरवर्षी सालाबादप्रमाणे मी वाढदिवस करत असते तर माझा वाढदिवस करण्याचा एकच हेतू आहे की समाजातील गोरगरीब मुलांना घेऊन हा कार्यक्रम कसा जास्तीत जास्त चांगला राबवण्यात यावा हा माझा हेतू असतो. तर मी आज जनसेवा फाउंडेशनच्या मुलांना घेऊन केक कापण्याचा कार्यक्रम करणार आहे व त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून मला व माझ्या संघ काम करणाऱ्या लोकांना आणि माझ्या काँग्रेस पक्षाच्या लोकांना जे सुख मिळणार आहे ते वेगळंच असणार आहे. आणि मला असा कार्यक्रम राबवण्याची धार्मिक आणि सामाजिक म्हणजे काम करण्याची खूप आवड आहे आणि असंच मी पुढेही काम सतत करत राहीन. आज या ठिकाणी काँग्रेसच्या आमच्या अतिशय धडाडीच्या अशा सुंदरताई ओहाळ यांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी मी शुभेच्छा देते. त्यांना कुठलंही काम असेल तर अतिशय धडाडीनं आणि ते पूर्णत्वाला न्यायचं असा हा त्यांचा स्वभाव आहे. आणि अतिशय मन मिळावू सर्वांमध्ये मिळून मिसळून वागणाऱ्या आणि काँग्रेस पक्षाचा झेंडा कायमस्वरूपी ज्यांनी खांद्यावर घेतला आहे अशा या सुंदर ओहाळ यांना खूप खूप शुभेच्छा. पुढच्या काळामध्ये त्यांनी नगरसेवक व्हावं अशी मनापासून सदिच्छा व्यक्त करते. दादा, आज या ठिकाणी सुंदर ओहाळ या एक सामाजिक कार्यकर्ते आहेत, आपल्या धम्म भगिनी आहेत. पतीच्या मार्गदर्शनाखाली आज त्या ठिकाणी अतिशय सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर काम करतायत, त्याबद्दल आपण काय करणार आणि काय शुभेच्छा द्याल? आज सुंदरताई ओहाळ यांचा वाढदिवस आपण साजरा करीत आहोत. गेली 10 ते 15 वर्ष सातत्यानं आंबेडकरी चळवळीमध्ये काम करत आहेत. लोकांचे प्रश्न बघून ते प्रश्न सोडवणे, मूलभूत प्रश्नावरती लढणे आणि त्यांना न्याय देण्याचं काम सुंदरताई ओहाळ यांच्या माध्यमातून होत आहे. आंबेडकरी चळवळीमध्ये ज्या थोड्याफार महिला आहेत त्या महिलांमध्ये सुंदर ओहाळ यांचं नाव घेतलं जाईल याबद्दल संदेह नाही. मी त्यांच्या वाढदिवसानिमित्तानं त्यांना हार्दिक सदिच्छा शुभेच्छा व्यक्त करतो. दादा, आज या ठिकाणी सुंदरताई ओहाळांचा वाढदिवस आहे आणि त्यांना या ठिकाणी शुभेच्छा देण्याकरता आपण या ठिकाणी उपस्थित झाल्यात, काय सांगाल अशा कार्यकर्त्यांना आणि इतर कार्यकर्त्यांची? वाढदिवस म्हटलं की आपल्या आयुष्यातला एक सुंदर दिवस असतो, तो कशा पद्धतीने साजरा करायचा, सामाजिक जीवनामध्ये आपण जे लोकांसाठी काम करत असतो अशा व्यक्तींचा हा खरं तर कार्यक्रम म्हटला तरी वावगं ठरणार नाही, कारण की त्यांचं आयुष्यामध्ये खूप मोठं योगदान आहे. त्यांचं सामाजिक काम, सामाजिक बांधिलकी आणि समाजासाठी असणारं त्यांचं काम अगदी उल्लेखनीय आहे. अशा सगळ्या माध्यमातून त्यांनी हा जो उपक्रम ठेवला आहे त्याच्यासाठी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी सगळेच मान्यवर आलेले आहेत. माझ्या वतीने सुद्धा मी पुन्हा एकदा त्यांना शुभेच्छा देतो. दादा, या ठिकाणी आज आपण सुंदरताई ओहाळांचा वाढदिवस आहे, त्यांना या ठिकाणी शुभेच्छा देण्याकरता आलात, काय सांगाल? मी या निमित्ताने एवढं सांगेन की त्या अत्यंत काँग्रेस पक्षाच्या जुन्या आणि निष्ठावान कार्यकर्त्या आहेत. त्यांच्या कार्याला काँग्रेस पक्षाने निश्चित दखल घेऊन त्यांना येणाऱ्या महापालिकेत निवडणुकीत तिकीट देऊन त्या नगरसेवक होतील आम्ही त्यांना नगरसेवक करूच नक्कीच. या ठिकाणी अरविंदभाऊ शिंदेही येणार आहेत, त्यांचाही आशीर्वाद त्यांच्या पाठीचे आहे, काँग्रेस पक्ष पूर्ण त्यांच्या पाठीचे आहे. आणि त्यांना पुन्हा एकदा मी हार्दिक शुभेच्छा देतो, त्यांचं आयुष्य सुखमय आणि समृद्ध आणि राजकारणात यशस्वी हो.